आपल्या आहारात आपण भात भाकरीबरोबर पापड लोणचं पण खातो, तसंच जनावरांच्या आहाराचंही असतं. जनावरांना चाऱ्याबरोबर आपण पशुखाद्य देत असतो, पण यासोबतच त्यांना खनिज मिश्रण देणंही गरजेचं असतं. शरीरात खनिज मिश्रणांचा अभाव वाढल्यास जनावरं अशक्त होतात. शेतात सारखी तीच पिकं वर्षानुवर्ष घेतल्यानं जी मूलद्रव्ये मातीत असतात तीच पिकात येतात. जमिनीत अन्नघटकांची कमतरता असली तर पिकांची वाढ खुंटून चाऱ्याची प्रत खालावते. जमिनीत खनिज मिश्रणांचं प्रमाण पुरेसं नसल्यानं ते चाऱ्यातही येत नाही. असा निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांनी खाल्ल्यास जनावरं कुपोषित होतात. तसंच आपल्याकडे उन्हाळ्यात प्रामुख्यानं वाळलेला चारा दिला जातो, तर पावसाळ्यात ओल्या चाऱ्याचं प्रमाण जास्त असतं. असा चारा देताना गव्हाणीत खनिज मिश्रणांची चाटण वीट टांगून ठेवतात, ती जनावरांना पूरक आहार म्हणून. असं केल्यानं जनावर आवश्यकतेवेळा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. आपण रोज मार्केट आणि पिकांशी संबंधित बातम्या देतच असतो, त्याचबरोबर असे विषय ऐकायला आपल्याला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा असेल तर तेही कळवा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आणि जनावर गोठ्याशी संबंधित अशीच रंजक माहिती पाहण्यासाठी फॉलो करा ॲग्रोवन. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrowon.com वर.